रेल्वेचा मोठा अपघात, 20 डबे रुळावरून घसरले, वाहतूक ठप्प। अमरावती मध्ये रात्री उशिरा टीमटाला ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडी घसरल्याची घटना घडली आहे। या घटनेत जवळपास 15 ते 20 डबे रुळावरून घसरले आहेत। सुदैवाने या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। तर नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास टीमटाला ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे मार्गावर मालगाडीचे 15 ते 20 डबे घसरले। कोळसा घेऊन जाणारी ही मालगाडी इंजिनसह रुळावरून घसरली। रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे मोठा आवाज झाला। एका पाठोपाठ रेल्वेचे 15 ते 20 डबे रुळावरून खाली घसरले। मालगाडीचे इंजिन हे रुळाच्या बाजूला कोसळले, तर काही डबे रुळावर आडवे झाले, त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे। दरम्यान नागपूर मुंबई जाणारी वाहतूक नरखेड मार्गे वळवण्यात आली आहे, तर काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। रेल्वे डबे रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू आहे। सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। रेल्वेच्या नागपूर डिव्हिजन मध्ये ही घटना घडली आहे। घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी पोहोचले असून युद्ध पातळीवर रेल्वे रुळावर आणण्याचे काम सुरू आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, अमरावती।